लक्ष्मीबाई अहिल्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मदर तेरेसा इंदिरा गांधी पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अनाथांची माय सिंधुताई सपकाळ गायन कोकिला लता मंगेशकर अंतराळ वीरांगना कल्पना चावला यांच्या कार्याला आता चला तर मग सुरू करूया साप्ताहिक पडवर वॉच तर्फे आयोजित सन्मान नारी शक्ती पुरस्कार सोहळा 2023 ला ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानणारा वर्ग म्हणजे डॉक्टर मानवी आरोग्य आणि रोगराई प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे रुग्णांना बरे करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर. ज्याप्रमाणे सैनिक आपल्या देशाची सेवा करत असतो त्याप्रमाणे डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षण करत असतो. आपल्या देशात विभिन्न प्रकारच्या चिकित्सा पद्धती असल्या तरी रोग निदान आणि उपचार पद्धती ही डॉक्टरच करू शकतात. ते त्यांचे महत्त्वाचे काम असते. किरकोळ आजारापासून गंभीर आजारापर्यंत सर्वांचं ते निदान करतात आणि रोग निवारण करत असतात. मग मी सर्वप्रथम आमंत्रित करत आहे आपल्या समाजातील पहिला डॉक्टर डॉक्टर सौ चालीसबाई आनंदराव गणपूरकर अकोला यांना. आपण समाजातील पहिल्या महिला डॉक्टर आहात. आपण लग्नानंतर 2 वर्षांचा होमिओपॅथी कोर्स पूर्ण केला. होमिओपॅथी कॉलेजला नोकरी केली होता. त्यानंतर स्वतःचे हॉस्पिटल उभारले 2 मुले 2 सुना. आपण स्वतः एकेकाळी डॉक्टर होते. आता दुधाळ ताईंचे दोघी मुलं नाही आहेत पण 4 डॉक्टर एमबीबीएस झाले डॉक्टर्स फॅमिली असं आपण ताईंना संबोधू शकतो. सुरुवातीपासूनच ताई समाजाशी जुळलेल्या होत्या. ताईंनी घोषवलेली पदवी अखिल भारतीय बडगर समाज महिला सभासद आहात. संस्थापक अध्यक्ष बडगर नर्सिंग होम अकोला कामगार कल्याण केंद्र अंध विद्यालय प्रौढ नागरिक संघ सभासद आहात. जनजागृती संतती प्रतिबंधक शिबिर शिबिर पोलिओ लिंग तपासणी गर्भजागृती शिबिर अशा अनेक शिबिरांचे आपण आयोजक आहात. आपल्याला सेवा ट्रस्ट तर्फे अवॉर्ड मिळालेला आहे. वर्क फॉर हार्ट 300 लोकांमध्ये आपण पहिला बक्षीस मिळवलेला आहे. तर मी सौ स्मिताबाईंना विनंती करते की आपण ताईंचा शाल सन्मान चिन्ह सन्मान पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. माननीय शालिनीताई पडगुजर समाजातील पहिल्या महिला डॉक्टर. शिक्षण दिलं नंतर तिला स्कूल म्हणून घरी जाऊन आल्या.
आपली शिकवण दिली आपली निर्णय क्षमता उत्तम आहे तल्लक बुद्धी सौजन्यशील भाषा शैली स्पष्ट वक्ता आहात आणि स्वतःचा उल्लास बिराज दत्तक देत धातू दाखवणारा या माता आहेत परिवाराच्या कल्याणासाठी पेडासाठी दत्तू अण्णांच्या सामाजिक कौटुंबिक कार्यात ताईंचा सिंहासन वाटा होता आपल्याला तीन मुले तीन सुन्ना नातवंड जावई आणि सर्व असं सुखी संपन्न आणि हे एकमेव फॅमिली आहे त्याची सौजन्यशील विनयशील सहनशील ज्ञानी प्रेमळ सुचला ताईंना कौटुंब कार्यासाठी आपण सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत माननीय अशा ताईंना विनंती करते की त्यांनी ताईंचा सत्कार करा Thank you.
मिंदा भाई वा त्यांना विनंती करते की आपण आजींचा खाली जाऊन सत्कार करावा त्यांना चालता येत नाही पार्वताजी आपण या लग्न झाले 12 वर्षाचा मोठा मुलगा असताना आपले पती वागले त्यामुळे सर्व परिवाराची जबाबदारी आपण सांभाळली अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत सतत 60 ते 70 वर्ष आपण शेतात पुरुषाप्रमाणे राबत राहिल्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अगदी सणवार काहीही न करता फक्त चटणी भाकरी यावर आपण सूट मानले आणि विशेष म्हणजे आपला मुलगा विराट दत्तक देऊन दास्तैव दाखवले आता आपली वेळ सेकंड फॅमिली आहे नाच नाटू सुना मुले सगळे वेळ सेकंड आणि सुखी संपन्न असा परिवार आहे जोरदार काय होऊन जाऊया आपल्याला शिक्षणाची आवड असल्याने आपण
आपण एमबीबीएस झालेला आहात आपण आदिवासी कन्या शाळा पहिली आठवी पर्यंत ही शाळा आहे तेथे ही शाळा विशेष म्हणजे सातपुडा पर्वत श्रेणी आहे नेपाळ नगर बरहानपूर जिल्ह्यात आपला शिक्षिका म्हणून संघर्षमय प्रवास आहे आगामी क्षेत्रात आपण नोकरी प्रथम नगर दिला होता पण त्यानंतर आपण नोकरी स्वीकारत उत्तुंग अशी कामगिरी करत आहात आठवी नंतर मुलींना शहरात शिक्षणासाठी आपण विशेष प्रयत्न करत आहात आपल्याला स्वतःचं पाहण नसताना आपण आज 100 मुलींचे आई आहे जोरदार करा आणि ताईंचा कॅम्प म्हणजे ताई आश्रम शाळेवर शुक्रवारपर्यंत राहतात आणि फक्त शनिवार रविवार घरी जातात त्या काळात भाऊ एकटे राहून सर्व काही मॅनेज करत असतात आणि विशेष म्हणजे डॉक्टर नसताना अशा दुर्गम भागात प्रभूउपचाराचं काही काम करत आहे आणि आपल्या या शैक्षणिक कार्याबद्दल आपल्याला सन्मान आणि शक्तीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे सरकार मंगलाताई यांनी करावा स्मिताताई वगैरे आपण जॉईन व्हावा याचा अर्थ महाराष्ट्र पोलीस सूचनांचे रक्षण करण्यासाठी आणि घटनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे देशाचे संरक्षण करणारे सैनिक व पोलीस यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित आहात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियाही प्रत्येक क्षेत्रात कार्यकांत करत आहात आणि अशा आता एका महिला पोलिसाचा आपण सत्कार करणार आहोत आपण आहे श्रीमती शारदा शरद पटवा महाराष्ट्र पोलीस ठाणे आपले 2009 मध्ये कैलासवासी श्री शरद कैलास पटवाल यांच्याशी लग्न झाले दुर्दैवाने 2019 ला त्यांचा स्वर्गवास झाला त्यानंतर ताईंच्या आई त्यांना सोडून गेल्या अशा दुःखाच्या भावसागरात बुडालेल्या ताईंनी त्यांच्या माहेरील मंडळींच्या सल्ल्याने पतीच्या सहाय्यावर अनुकंपा खाली पोलीस व्हावे हा निर्णय घेऊन घेतला त्या फक्त 11 पास होत्या त्यानंतर ताईंनी 12वीला ऍडमिशन घेतली 12वी पास झाल्या पोलीस भरतीसाठी प्राप्त असलेल्या सगळ्या चाचण्या विशेष मेहनत घेऊन पास झाल्या आणि आज त्या पोलीस दलात प्रोत्साहन दिल्याने तिने स्पर्धा परीक्षांना प्रवेश घेतला
एकाच वेळेस अथक प्रयत्नांना ती ईपीएफओ नाबार्ड आणि एसबीआय या तीन ऑर्गनायझेशन मध्ये ओपन कॅटेगरी सिलेक्ट झाली. ईपीएफओ मध्ये तिची ऑल इंडिया 31st रँक होती आणि महाराष्ट्रात फर्स्ट रँक. आवडीनुसार एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मध्ये ती असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तिच्या या कार्याला आणि भावी जीवनाला शुभेच्छा देत तिचे आई वडील सासू सासरे आणि कुटुंबातील मंडळींनी सत्कार स्वीकारावा. मी माननीय भावनाताई यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. शॉल सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊ. विशेष म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे तिला सर्व करू शकली आणि आज विशेष आनंदाची गोष्ट की आई वडील सासू सासरे सर्व तिच्या सत्कार स्वीकारत आहेत. समाजासाठी एक वेगळा आदर्श. आहे तर ताईंनी आपल्या स्वतःच्या लहान मुलाला
किडनी डोनेट केलेली आहे असं आहे सुखी संपन्न परिवार आहे मुलाला पुनर्जन्म देणाऱ्या या ताईंचा सन्मान श्री शक्तीच्या पुरस्काराने सन्मान होत आहे माननीय शिवसंगीताबाई पाटील यांना विनंती करते ताईंनी ताईंचा सन्मान करावा Bye.
पुढे ना बेटा पुढे पुढे ना करा
Sure, kata Yunda. Ah,
Jangan lupa